नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज बघूया। तर चला चालू करूया। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आता ओसरला आहे, त्यामुळे शहर आणि परिसरातील आकाश निरभ्र झाले आहे। त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने हवेतील गारठा पुन्हा वाढेल असा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे। पुण्यात शिवाजीनगर येथे वेस्ट शाळेत 16.2, पाषाण येथे 16.8 आणि लोहगाव येथे 17.0 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। शहरात सध्या हवेतील आर्द्रता वाढली आहे, पण येत्या गुरुवारपासून आर्द्रतेचे तापमान कमी होईल असा अंदाज आहे। तर मित्रांनो, का वाढणार आहे गारठा बघा। तर उत्तर भारतातून महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढतो। राज्यात बहुतांश भागात कोरडे हवामान असल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढेल, त्यामुळे राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे। राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे 15.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले। पुढील 2 दिवसामध्ये विदर्भ आणि कोकण मध्य महाराष्ट्र पुन्हा गारठा वाढणार आहे। पावसामुळे गारठा झालेल्या वाढीमुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे। सध्या विदर्भात 16 ते 18, मध्य महाराष्ट्रात 14 ते 19 आणि मध्य महाराष्ट्रात 15 ते 18, तर कोकणात 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद आहे। तर मित्रांनो बघा, चक्रीवादळासाठी एक पोषक स्थिती निर्माण। चक्रीवादळासाठी पोषक स्थिती, दक्षिण भारताच्या पूर्व भागातील बंगालच्या उपसागरात व नैऋत्य भाग श्रीलंकेची किनारपट्टी आणि कोमोरिन परिसर व श्रीलंकात भागातील चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। दरम्यान अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्रीवादळासाठी पोषक स्थिती आहे, त्यामुळे राज्यातील पुढील काही दिवस थंडीत काही चढ उतार राहणार असून किमान तापमान अधिक स्वरूपात राहणार आहे। उत्तर भारतातही गेल्या काही दिवस पाऊस झाल्याने हवेत गारवा असल्याने काही भागात थंडीची लाट आली आहे, त्यामुळे या भागात किमान तापमानात आणखी घट होईल व त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो बघा, पुणे परिसरात ही गारठा वाढणार आहे, हवामान तज्ज्ञाचा अंदाज आहे। पुण्यात बुधवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 16.2 अंश सेल्सिअस नोंदवला गेलेला तापमानाचा पारा पुढील 3 दिवसामध्ये 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसेल असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे व स्पष्ट केले आहे। शहर आणि परिसरात पुढील 2 दिवसामध्ये हवेतील गारठा वाढेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। पुण्यात बुधवारी सकाळी 8:30 पर्यंत 16.2 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला गेलेला तापमानाचा पारा पुढील 3 दिवसामध्ये 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।